नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जेव्हा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला सोडून पितृलोकामध्ये जात असते. मित्रांनो, दरवर्षी पितृपक्ष असतो, पितृपंधरवडा असतो, आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला सोडून गेलेले आपले हे पूर्वज हे आपल्या घरी भोजन घेण्यासाठी येत असतात. आणि अशावेळी आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना प्रसन्न करणं हे आपलं काम असतं. जर आपल्या हातून आपल्या पितरांचं श्राद्ध झालेलं नसेल किंवा आपण जर तर्पण केलेलं नसेल तर मित्रांनो, या मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांती लाभत नाही आणि मग आपल्या जीवनात पितृदोषासारख्या समस्या निर्माण होतात. मित्रांनो, जर आपल्याला वाटतंय की आपण आपल्या पितरांना प्रसन्न करावं तर आज आम्ही काही असे उपाय सांगणार आहोत, अतिशय साधे सोपे उपाय, की हे उपाय आपण पितृपक्षामध्ये करून आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना प्रसन्न करू शकता. मित्रांनो, या वर्षी 14 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर असे 15 दिवस हे पितृपक्षाचे दिवस आहेत आणि या दिवशी, कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. सर्व दिवस जर हे उपाय केलेत तरीही चालेल. मित्रांनो, ज्यांना आपल्या पूर्वजांचा मृत्यू कधी झालेला आहे, कोणत्या तारखेला झालाय हे माहीत नाहीये आणि म्हणून पितृपंधरवड्यात कोणत्या दिवशी श्राद्ध घालावं, तर्पण करावं हे माहीत नाही, अशा लोकांनी अमावस्येच्या दिवशी श्राद्ध घाला. कारण धर्मशास्त्र असं मानतं की ज्या लोकांचा मृत्यू दिनांक माहीत नसेल, मृत्यूची तारीख माहीत नसेल, अशा लोकांचं श्राद्ध हे अमावस्येला एकाच वेळी घालता येतं. सर्व पितरांचं श्राद्ध एकाच वेळी घालणं शक्य आहे. मित्रांनो, उपाय नंबर एक, आपण एक तांब्याभर जल घ्यायचा आहे, जो तांबे या धातूपासून बनलेला तांबे आहे त्याच्यामध्ये एक तांब्याभरून आपण जल घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये देशी गाईचं 1 ते 2 चमचे कच्चं दूध टाकायचं आहे. थोडेसे जव टाकायचे आहेत, तीळ टाकायचे आहेत, थोडेसे तांदूळ, अक्षत म्हणजेच अखंड, कुठेही तुटले फुटलेले नसतील असे चिमूटभर तांदूळ टाकायचे आहेत. आणि असा हा तांब्या घेऊन आपण आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून या पिंपळाच्या बुंध्याशी, या पिंपळाच्या खोडाशी आपण हे जल अर्पण करायचं आहे. मित्रांनो, हे जल अर्पण केल्यानंतर आपण हे दक्षिण दिशेला तोंड करून अर्पण केलेलं आहे म्हणून आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना ते प्रसन्न करतं. मित्रांनो, हा उपाय आपण या पितृपक्षात कधीही करू शकता. एक दिवस किंवा आपण दररोज जरी हा उपाय केला पितृपक्षामध्ये तरीही चालेल. मित्रांनो, दुसरा जो उपाय आहे की जो आपल्या पूर्वजांना प्रसन्न करतो तो म्हणजे दान पुण्य करणं. या 15 दिवसाच्या कालावधीत आपण शक्य होईल तितकं दान पुण्य करावं. मात्र लक्षात ठेवा, हे दान करताना ते सत्पात्री जाईल. सत्पात्री म्हणजे योग्य व्यक्तीला दान दिलं जाईल. अयोग्य व्यक्तीस दान धर्म करणं हे चुकीचं आहे. आजकाल समाजामध्ये सत्पात्री लोक मिळणं किंवा पुण्यवान लोक मिळणं, पापी लोक अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि म्हणून जर असा जर प्रॉब्लेम असेल तर आपण गोमातेला हिरवा चारा खाऊ घालू शकता. गोमाता की जिच्यामध्ये 33 कोटी देव आहेत, तिची सेवा आपण करू शकता. जवळपासच्या गोशाळीला भेट द्या, त्या गोशाळेतील गायींची सेवा करा. मित्रांनो, पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे एखाद्या गरिबाला आपण अन्नाचं दान करा. धान्य वगैरे आपण एखाद्या गरिबाला देऊ शकता. हे धान्य देताना त्याबरोबर एक श्रीफळ म्हणजे नारळ आणि त्याबरोबर थोडीशी दक्षिणासुद्धा द्या. तुम्हाला शक्य होईल अगदी 11 रुपयेसुद्धा चालतील. मित्रांनो, अमावस्येच्या दिवशी हा उपाय विशेष करून अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. ज्या दिवशी अमावस्या आहे या अमावस्येच्या दिवशी आपण तांदळाच्या पिठापासून पिंड बनवायची आहे आणि ही जी पिंड बनवली आहे त्याला आपण थोडेसे जव आणि थोडेसे तीळ लावणार आहोत आणि त्यानंतर अशी ही तांदळाच्या पिठाची पिंड ही सफेद कपड्यामध्ये आपण बांधून ठेवायची आहे. सफेद कपडा त्यावरती गुंडाळायचा आहे आणि पळसाच्या पानावरती ही पिंड आपण ठेवणार आहोत आणि त्यानंतर वाहत्या पाण्यात ही पिंड आपण सोडून द्यायची आहे. मित्रांनो, असं केल्याने आपले पितरज, आपले जे पूर्वज आहेत ते प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. मित्रांनो, ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशा लोकांनी हे जे उपाय मी सांगितलेत त्यातील कोणताही एक उपाय केला तरीही चालेल. सर्व उपाय केलेत तरीही कोणतीही हरकत नाही. जसं मी सांगितलं की ज्यांना आपल्या पूर्वजांचा मृत्यू दिनांक माहीत नाही आहे त्या लोकांनी अमावस्येला हा उपाय केलात शेवटचा उपाय, तरीही अतिशय उत्तम फळ आपणास प्राप्त होतं. पितृदोषापासून आपली मुक्ती होते.